पुलिस स्टेशन में एटीएम चोर को पुलिस ने धर दबोचा। फरियादी अपनी मां का एटीएम लेकर पैसे निकालने गया हुआ था। इस दौरान पिन जनरेट करने को लेकर उसने किसी से सहायता ली और उसी व्यक्ति ने पिन जनरेट के बहाने उसके 40,000 रुपए निकाल लिए, जिसकी जानकारी मिलते ही आरोपी विश्वकर्मा नगर निवासी मयूर कायरकर पर कपिल नगर पुलिस ने धारा 420-406 के तहत मामला दर्ज किया है। दिनांक 27/10/2022 निहार युवराज रामटेके नावाचा व 24 वर्ष राहणार कपिल नगर हद्दीमध्ये हा युवक आमच्याकडे आला आणि त्यांनी सांगितलं की मी माझ्या आईचे जे SBI कार्ड आहे ATM त्याचं पिन जनरेट करायसाठी मी SBI बँकेमध्ये गेलेलो होतो। म्हणून मग तिथे गेल्यावर त्याला ते पिन जनरेट नाही करता आली, याचं पिन जनरेट नाही करता आले। मग त्यांनी मागचे जे दोघं लोक होते त्यांना विचारलं, पण ते म्हणे की आम्हाला येत नाही। मग त्यांनी तिसरा जो होता व्यक्ती तो त्या आतमध्ये आला आणि तो म्हणे की मी तुला ATM याचं पिन जनरेट करून देतो। म्हणून मग आता पिन जनरेट करून दिलं त्याने आणि त्याने लगेच त्याला त्याचं ATM कार्ड दिलं आणि माघारी सगळे लोक वापस परतीला आले। जसा हा मागे निघाला तर त्याला आईने फोन केला की तू 2,000 रुपये काढले का माझ्या ATM? हा मुलगा म्हणे की आई मी एकही पैसा नाही काढलेला, पिन तर आत्ता जनरेट केलेला आहेत। म्हणून मग हिने त्याने मग SBI बँकेमध्ये गेला की 2,000 रुपये काढले कसे, मी जर घेतलेलेच नाही आहेत, ATM मी वापरलेलंच नाही आहे, केवळ पिन जनरेट केलेला, तर मी 2,000 नाही काढले। म्हणून तो वापस SBI बँकेमध्ये गेला, तिथे त्याने ब्लॉक करायला लावलं त्याचं कार्ड, मॅनेजरने ब्लॉक पण केलं आणि त्याला स्टेटमेंट पण दाखवले। तोपर्यंत त्याचे 40,000 रुपये निघून गेलेले होते। मग आता त्याने जेव्हा त्याचं SBI ATM कार्ड बघितलं तर त्याच्यात दुसरं नाव होतं, म्हणजे जो माणूस आलेला होता पिन जनरेट करून द्यायला त्याने ह्याचं पिन जनरेट करून दिलं आणि तोच पिन वापरून 40,000 रुपये काढले। आणि हा जो आहे फिर्यादीला दुसरं त्याच प्रकारचं साम्य असलेलं दुसरं कार्ड दिलं। मग आता अशा प्रकारचा गुन्हा आणि आम्ही हा अर्ज द्यायला आला आम्हाला, आम्ही चौकशी केली, आरोपी निष्पन्न केला, गुन्हा दाखल केला। 420-406 कलमाप्रमाणे आम्ही हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा जो आरोपी आहे मयूर अनिल कायरकर, वय 32 वर्ष, राहणार अजनी हद्दीतला विश्वकर्मा नगर अजनी हद्दीमध्ये राहतो हा आरोपी। आता याचा आम्ही सगळं रेकॉर्ड वगैरे चेक केलं तर याचं जे अंग झडती घेतली त्यावेळेला त्या अंग झडतीमधून आम्हाला 14 ATM मिळाले। म्हणजे हाच असले प्रकारचेच काम करण्याचा, ह्याच मोडस वापरून फसवणूक करून लोकांचे पैसे काढण्याचा याचा आम्हाला तो सवयीचा वाटला। म्हणून मग आम्ही याचं क्राईम रेकॉर्ड चेक केलं तर याच्यावर ह्यापूर्वी 10 गुन्हे दाखल आहेत पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या। तर हा असा मोडस करणारा आरोपी आम्हाला निष्पन्न झाला। याच्याकडून जे कार्ड हे झालेले आहेत त्यांनासुद्धा आम्ही बोलवलेलं आहेत, जे कार्ड आम्हाला मिळालेले आहेत SBI त्यांना आम्ही चौकशी केली तर त्यांनासुद्धा सांगितलेलं आहे त्यांनी की आमची ह्याच प्रकारे, म्हणजे आम्हाला जरा ATM कार्ड चालवता नाही आलं ATM याच्यामध्ये, म्हणून मदत करायला हा येतो किंवा पिन जनरेट करण्याच्या बहाण्याने हा येतो आणि आमचं असं कार्ड हे करून दुसरं कार्ड आमच्या हाती थांबवून हा निघून जातो, म्हणून असली कार्डची हेराफेरी करतो हा आणि आमची पण अशी फसवणूक केल्याचं असं त्यांनी आम्हाला सांगितलं।